एग्जांपल चौथा बघा, 5m minus 3n is equal to 19, 5m minus 6n is equal to minus 7. आपली पहिली अट, एका खाली एक इक्वेशन लिहिज, 5m वजा 3n बरोबर 19, याला काय म्हणायचं, इक्वेशन 1 बरोबर, परत m वजा 6n बरोबर वजा 7, याला काय म्हणायचं, इक्वेशन 2. आता निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथे n चा सहगुणक 5 आहे, इथे 1 आहे, इथे 3 आहे, इथे 6 आहे, म्हणजे n चे सहगुणक सारखे नाहीत आणि m चे पण सारखे नाहीत. मग सोपं कुठलं आपल्याला, जो बघायला सांगितलं तुम्हाला, जो सिंगल एकटा असेल त्याला मल्टीप्लाय करायला बरे पडतं, सोपं पडतं. म्हणजे n चे कोएफिशिएंट इक्वल करायचे म्हणजे कोणाचे करा, m चे. मग आता इथे 5 आहेत, मग इथे 5 येण्यासाठी काय करायला लागेल, मल्टीप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5, म्हणजे कसं द्याल, मल्टीप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5, म्हणजे काय रे, समीकरण काय कराल, 2 ला 5 ने गुणून, काय करणार, 5 ने गुणायचं बरोबर. म्हणजे काय करायचं, इथे बोट ठेवायचं, इथे काय होणार, 5m वजा, इथे 5 ने गुणल्यानंतर 5 7 30, इथे 5 7 35, हे काय झालं, इक्वेशन 3 कळते का, प्रत्येक पदाला गुणायचं, इथे 5 ने गुणला, 5m झाले, इथे 5 7 30 झाले, इथे 5 7 35 झाले. आता आपण हे इक्वेशन बदललंय, आता याचा विचार करायचा ना, आता इक्वेशन 1 आणि 3 चा विचार करायचा बरोबर. आता 1 मध्ये 5 चिन्ह कुठलं आहे, अधिक आहे, इथे सुद्धा अधिक आहे, समान चिन्ह असतील तर नियम पाठन झाला पाहिजे, समान चिन्ह असतील तर काय करायचे, वजाबाकी. मग आता काय वजा करा, तर इक्वेशन 1 मधून इक्वेशन 3 काय करा, वजा करा, म्हणजे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम काय, 1, समीकरण 1 मधून समीकरण 2 काय करायचे आहे, वजा करायचे आहे, कळतंय. एक काय आपला 5m वजा 3n बरोबर 19, वजा दूरवा चिन्ह द्यायचं, थोडस याच्यामध्ये द्यायचं चिन्ह, 5m वजा 30n बरोबर वजा 35, एक ओळ सोडायची, वजा बाकी, नियम लक्षात ठेवायचे, बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह, इथे अधिक आहे म्हणजे काय होणार, वजा, वजाचे आधी, आधी वजाचे आधी, कळते का, याची बदललेली चिन्ह आहे बरं. आता इथे अधिक 5m वजा 5m नाहीसे झाले. आता इथे बघा, इथे अधिक 30 आहे, बदललेलं चिन्ह बघा, आणि इथे वजा 3 आहे, हे 30 मधून 3 जातील आणि मोठ्या संख्येचे चिन्ह, म्हणजे इथे येतील 27 आहे. आणि इथे आता इथे काय गोंधळ आहे बघा, अधिक 35 आणि 19, हे 35 आणि 19 यांची बेरीज करायला लागेल, 9 5 14, 3 2 5, म्हणजे किती आले, 54, म्हणजे 27n बरोबर 54, म्हणून n बरोबर किती येईल, 54/27, म्हणून n बरोबर 27 2 54. पाढे पाठांतर केले, रोज करताय तुम्ही पाढे पाठांतर, मला माहिती आहे, त्यामुळं तुम्हाला 27 2 54 माहिती आहे. मग आता काय करायचं रे, आता काय करणार तुम्ही, ही किंमत, पुट व्हॅल्यू ऑफ n, व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन, कशात टाका, पण सोपं बघायचं, 1 मध्ये टाकलं चालेल, 2 मध्ये टाकलं चालेल, 3 मध्ये टाकलं चालेल, कुठलं सोपं वाटतंय, कुठलंही सर्वालाच मायनस चालेल, मग कुठलंही घ्या, दुसरं घेऊया, इन इक्वेशन 2 बोला, m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7, m वजा 6 आणि यांची किंमत किती येईल, 2 वजा 7, इथे किती येईल, 6 × 12, m बरोबर वजा 7, हे वजा 12 तिकडे गेले, अधिक 12. आता परत गोंधळ नको, भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करून मोठ्या संख्येत चिन्ह, 12 × 7 गेले, 7 × 5 = 12, म्हणजे m ची किंमत किती आली, 5, मोठ्या संख्येत चिन्ह, म्हणजे इथे सोल्युशन काय आलं तुमचं, m n इज इक्वल टू
एन ची किंमत पहिल्यांदा 5 आणि एन ची किंमत नंतर 2 म्हणजे इथे उत्तर किती आलं 5 आणि 2 त्याच्या पुढचा एक्झाम्पल समजले सर्वांना नीट काय गोंधळ इथे काय केलं 5 करण्यासाठी 5 ने गुणले आणि इक्वेशन 3 आणि 1 यांची काय केली वजाबाकी समजले ना त्याच्यानंतर पुढचा एक्झाम्पल आहे पाचवा एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं नाही कळलं तर विचारायचं मला 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3 x प्लस 5y इज इक्वल टू 4 बरोबर प्रश्न लिहिल्यानंतर एकदा बरोबर बघायचं आपलं बरोबर आहे का कारण चिन्हांचा गोंधळ होतो परत त्यामुळे लिहून झाल्यानंतर एकदा नजर टाकायची की आपलं बरोबर आहे की नाही आपला पहिली अट एक खाली एक लिहायचं 5x 2y वजा 3 याला म्हणायचं इक्वेशन 1 x प्लस 5y बरोबर 4 याला म्हणायचं इक्वेशन 2 आता याला सहगुणक आहे याला आहे याला आहे इथे सहगुणक नाही म्हणजे एक असतो सिंगल असेल त्याचा विचार करायचा आपण ठरलेलं आहे म्हणजे x चे किती काय करायचे आहेत आपल्याला 5 करायचे आहेत म्हणजे समीकरण 2 ला कशाने गुणाल 5 ने मल्टीप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5 समीकरण 2 ला 5 ने गुणून आता मी एक एकच देतो तुमच्या लक्षात येईल काय आहे इथे बोला 5x अधिक इथे 25y बरोबर इथे 20 बरोबर 5 ने गुणलं 5x आले 5 25 5 20 आता काय करायचं बघा आता आपण दुसरे इक्वेशन बदलून तिसरे केले आता दुसऱ्याचा विचार करू नका पहिला आणि तिसरं पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये 5x आणि 5x यांची चिन्ह समान आहेत समान चिन्ह असतील तर काय करतो आपण वजाबाकी आता इथे उजव्या बाजूला बघायचं वजा 3 मोठे आहेत की 20 मोठे आहेत 20 मोठे मग 3 मधून 1 काय करा वजा करा किंवा 1 मधून 3 केलं तरी चालतं तुम्हाला सांगतोय पुन्हा पुन्हा का काही उत्तर चुकत नाही फक्त वजा वजा चिन्ह येतं ते कॅन्सल करायचे इथे मी तुम्हाला सोपी पद्धत का सांगतोय मोठ्या संख्येतून लहान संख्या पटकन वजा होते समीकरण 3 मधून समीकरण 1 काय करा वजा करूया हे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3 काय रे 5x 25y बरोबर 20 वजा पहिले इक्वेशन 5x अधिक 2y बरोबर वजा 3 एक ओळ सोडायची लिहिताना व्यवस्थित लिहायचं गर्दी करायची नाही एक ओळ सोडायची आता चिन्ह बदला इथे वजा इथे अधिक अधिकचं वजा होईल अधिकचं वजा होईल आणि वजाचं अधिक होईल आता 20 आणि बदललेलं चिन्ह अधिक 3 किती झाले 23 आता इथे 25 आणि बदललेलं चिन्ह 25y मधून 2y वजा म्हणजे 23y आणि इथे 0 म्हणजे 23y बरोबर 23 जे y बरोबर 23 भागिले 23 जे y बरोबर किती 1 अतिशय सोपं आहे आता काय करायचं y बरोबर 1 ही किंमत समीकरण कुठलं मोस्टली बदललेलं आपण घेतो ना समीकरण 2 मध्ये ठेवूया समीकरण 2 मध्ये ठेवूया बरं समीकरण 2 काय आपला x अधिक 5y बरोबर 4 x ची किंमत काढायची आहे 5 y ची किंमत काय आहे 1 बरोबर 4 x अधिक 5 1 5 म्हणून x बरोबर 4 वजा 5 हे अधिक 5 तिकडे गेले x बरोबर परत भिन्न चिन्ह असते तर वजाबाकी करून मोठ्या संख्येचे चिन्ह 5 4 गेले 1 मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजा 1 म्हणजे याची उकल काय आली x y बरोबर वजा 1 आणि 1 कळतंय लक्षात येतंय x ची किंमत वजा 1 आणि y ची किंमत 1 आली नक्की समजलं सर्वांना याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा
तुम्ही वही मध्ये व्यवस्थित लिहायचं, व्हिडिओ थांबवून व्यवस्थित ते लिहून घ्यायचं. पुढचं एक्झाम्पल बघा, पुढचं एक्झाम्पल कुठले आपल्याकडे आहे, पाच झालं ना, म्हणजे कुठलं येईल, सहा. एक छे तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा छे तीन, दोन एक्स अधिक एक छे चार वाय बरोबर अकरा छे चार. बरं, आता तुम्ही नीट निरीक्षण केलं तर थोडस वेगळं एक्झाम्पल वाटत. छेदामध्ये तीन आले, इथे छेदामध्ये चार आहे, आणि ते नाहीसे करायचे असतील तर आपल्याकडे दोन पद्धती आहे. एक आपण त्याचा काय करतो, छेद समान करतो, एलसीएम काढतो, लसावी काढतो, छेद समान करून सुद्धा काय करू शकतो, सोडवू शकतो. म्हणजे इथे छेदामध्ये नसेल तर काय असतो, एक, आणि तीन एक तीन, आणि छेद समान केला तर एक इकडे गुणायचं, तीन इकडे गुणायचं, म्हणजे इथे येईल एक एक्स, इथे येईल तीन वाय. बरोबर ना, लक्षात येते का ही पद्धत. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो बघा, इथे दोन्ही पद्धत सांगतो, आधी वाय छेद इथे नसतो म्हणजे काय असतो, एक बरोबर दहा छेद तीन. इथे तुम्ही काय करता रे, तीन एक के तीन, एक 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 एक्स, आणि इथे तीन एक के तीन वाय. बरोबर ना, म्हणजे एक एक्स अधिक तीन वाय. आता दोन्हीकडचा छेद निघून जाईल, म्हणजे एक एक्स अधिक तीन वाय बरोबर काय येईल, दहा. एक नाही लिहिला तरी चालतो. हे झालं आपलं इक्वेशन वन. हे झाली लसावीची पद्धत. दुसरी पद्धत, सोपी पद्धत बघा, जर छेदामध्ये तीन असतील तर सर्वीकडे समीकरणाच्या दोन्ही बाजूला तीन ने गुणायचं, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय थ्री. म्हणजे काय करायचं बघा, इथे तीन ने गुणायचं. हे पहिलं लिहूया आपण, अधिक वाय बरोबर दहा छेद तीन, तीन गुणिले एक छेद तीन एक्स, इथे पण तीन ने गुणलं, तीन गुणिले वाय इथे पण तीन ने गुणलं, दहा छेद तीन गुणिले तीन इथे पण तीन ने गुणलं. प्रत्येक पदाला समीकरणाच्या दोन्ही बाजूला प्रत्येक पदाला काय करायचं, तीन ने गुणा, तीन नाहीसे करण्यासाठी. ही पण पद्धत आहे. बरं, म्हणजे इथे काय केलं, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय थ्री, किंवा समीकरणाच्या दोन्ही बाजूला तीन ने गुणून सदोबा, म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला. मग इथे काय होतं बघा, तीन तीन नाहीसे झाले म्हणजे काय येणार, एक एक्स, एक नाही लिहिलं तरी चालतं. इथे तीन गुणिले वाय तीन वाय, इथे तीन तीन नाहीसे होतात म्हणजे दहा. हे झालं इक्वेशन वन. तुम्हाला आवडेल ती पद्धत करा. कळते ना, इथे काय केलं आपण, छेद समान करून केलं, इथे काय केलं, तीन आहे ते तीन नाहीसे केले. सोपी पद्धत वाटते, तुम्हाला आवडेल ते करा. बरं, मग आता इथे पण तसंच, इथे इथे काय, हे झालं इक्वेशन वन. आता हे काय करणार, दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार. याची पद्धत, दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार, इथे नसतो म्हणजे किती असणार, एक, चार एक के चार, चार दुने आठ एक्स, आणि इथे एक 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 वाय बरोबर अकरा छेद चार. ते आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा, हे काय येणार, इक्वेशन टू. हे कुठली पद्धत झाली, छेद समान करणे. आपल्या पद्धतीनुसार चार नाहीसे करायचे, मग समीकरणाच्या दोन्ही बाजूला चार ने गुणायचं. इथे चार ने गुणलं, इथे पण चार ने गुणायचं, चार गुणिले एक छेद चार वाय, इथे पण चार ने गुणायचं. म्हणजे काय रे, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय फोर. सदोबा चार ने गुणून चार नाहीसे करतो, म्हणजे इथे बघा, चार दुने आठ एक्स, इथे चार चार गेले म्हणजे काय राहिला, वाय, आणि इथे चार चार गेले म्हणजे काय राहिले, अकरा. हे झालं इक्वेशन टू. बघा, तुम्हाला आवडेल ते करा, कुठलीही पद्धत चालेल. आता इक्वेशन वन आणि टू मिळाले आपल्याला. इक्वेशन वन काय मिळालंय समजण्यासाठी, इकडे व्यवस्थित लिहितो मी. इक्वेशन वन काय, एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा, हे इक्वेशन वन आहे, आणि आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा, हे इक्वेशन टू मिळालं. बरं, आता याचं निरीक्षण करा. तुम्हाला एक्स समान करायचं असेल तर आठ ने गुणा लागेल, वाय समान करायचं असेल तर तीन ने गुणा लागेल. कशाने गुणा, आवडेल त्यांनी गुणा, तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती गुणा. मग तुम्ही कशाने गुणाल, वाय ने गुणलं तरी
y समान केले तरी चालते. मग आपण असं करूया, बघा समीकरण दोन ला, समीकरण दोन ला कशा ने गुणूया, तीन ने गुणूया, तीन ने गुणू. पुन्हा सांगतोय तुम्हाला, समीकरण एक बॅलन्स केलं तरी चालेल, एक करायचं असेल तर आठ ने गुणा, म्हणजे इथे आठ एक्स तयार होते, इथे तीन वाय तयार करायचं असेल तर इथे तीन ने गुणा, म्हणजे इथे किती येईल, तीन ने गुणलं तर आठ त्रिक चोवीस एक्स अधिक इथे तीन वाय बरोबर अकरा त्रिक तेहतीस, हे काय झालं इक्वेशन थ्री. आता कुठले इक्वेशन बदलले आपण, टू, म्हणजे आता एक आणि तीन चा विचार करा, एक आणि तीन, आता इथे अधिक तीन वाय इथे अधिक तीन वाय, म्हणजे इथे तुम्हाला काय करायला लागणार, वजाबाकी. बरं, वजाबाकी करत असताना एक मधून तीन वजा करा किंवा तीन मधून एक, तुम्हाला कुठलं सोपं वाटतंय बघा, दहातून तेहतीस वजा करा किंवा तेहतीस मधून दहा, काही चालेल. आपण असं करूया, समीकरण तीन मधून समीकरण एक काय करूया, वजा, सबट्रॅक्टिंग इक्वेशन वन फ्रॉम थ्री, म्हणजे काय 24x 3y is equal to 30 minus equation 1 ना, जो दोन बदलले ना आपण, x अधिक 3y बरोबर 10, चिन्ह बदलायची, इथे काय येईल, वजा वजा वजा, बदललेली चिन्ह बरोबर. आता 33 मधून 10 गेले, वजा चिन्ह बघा, 33 मधून 10 गेले किती राहिले, 23 अधिक 3y वजा 3y गेले, 24 मधून 1 गेला वजा चिन्ह बघा, 23x, हे 23x बरोबर 23, x बरोबर 23 भागिले 23, x बरोबर 1. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथे ज्यावेळेला संख्या येतात त्यावेळेला भाग जातो अशा संख्या येतात, त्यामुळे तुमचा जर भाग जात नसेल तर काहीतरी चुकलंय ते बघायचं कुठे काय चुकलंय का. आता काय करूया आपण, x बरोबर 1 ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवूया, कुठलं सोपं वाटतंय, एक मध्ये ठेवूया, एक मध्ये ठेवूया. समीकरण एक काय बघा, आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा, दिसतंय का फळावरच, तिथलं दिसतंय ना, म्हणजे काय, सॉरी हे आहे ना समीकरण, एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा, एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा, हे समीकरण आहे. आता एक ची किंमत काय आली, एक अधिक तीन वाय बरोबर दहा, तीन वाय बरोबर दहा आहे, हा एक तिकडे गेला वजा एक, तीन वाय बरोबर नऊ, वाय बरोबर नऊ भागिले तीन, हे वाय बरोबर किती येईल, तीन, दिसतंय. म्हणजे याच सोल्युशन काय आला, एक्स वाय बरोबर एक आणि तीन, लक्षात येते. तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल घेतली, आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहणार आहोत.